नमस्कार, मी सारी सिंपल सुरेखा। कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत आहे। सकाळचे 9:10 वाजलेले आहेत आणि मी इथे भाजीला फोडणी दिली आहे। आज साधी गड्डाकोबीचीच भाजी करते आहे। फोडणी मी आपली नॉर्मल दिली आहे, आपण नेहमी देतो तशीच। हिरवी मिरची, हिंग, जिरं, मोहरी वगैरे घालून त्यात एक टमाटर पण घातला आहे। आणि मी कोबी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि तो कापून घेतला आहे, तो मी आता त्यात टाकते व ही भाजी चांगली मिक्स करून घेते। अगदी साधी सोपी भाजी आहे, पटकन करता येईल अशी। आणि मी या भाजीसाठी मुगाची डाळ 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत घातली होती, ती पण मी आता स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। यात मी आता मुगाची डाळ घातली, ती चांगली मिक्स करून घेते व या भाजीला मी झाकण ठेवून चांगली वाफवून घेते 10 मिनटांपर्यंत। भाजीत मीठही आता घातले, मीठ जेणे तेने ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालावं। ही मी नीट मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेते 10 ते 15 मिनटांपर्यंत। बारीक गॅस करून बाजूला मी कणिकही मळून ठेवली होती, आता मी लगेच पोळ्याही करायला घेते। हे बघा, आपली भाजी तयार झाली। प्रत्येकाकडे काही ना काही कला ही पाहिजेच, यामुळे आपलं मन त्यात गुंतून जातं व आपल्याला दुःखाचा विसर पडतो। माझं तसंच आहे। मी जर असं विणकाम वगैरे करायला लागली तर मला कशाचीच आठवण येते। मी अगदी 2-3 तास एका जागेवर बसून राहते, मग मला जेवण खावण करायची आठवण येते ऐन वेळ। माझ्याकडे बरीच थोडी मुलं ही गोळा झालेली होती, मी त्याची फुलं केली सुरुवातीला, ती अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं केली। वेगवेगळ्या प्रकारे गोळा झालेले होते, त्यांची मी आता अशी फुलं केली आणि त्यांचा असं मी आता रुमाल बनवते। या असं विणकाम वगैरे असलं ना तर माझा तेव्हाच टाईम पास होऊन जातो आणि मला खूप असंही आवडतं। मग मी मला ते सुद्धा आठवत नाही की आपण या ऑक्सिजनच्या नळ्या वगैरे लावलेल्या आहेत, काहीच मला आठवत नाही, म्हटलं काहीच आठवत नाही, म्हणजे मी अगदी रममान होऊन जाते त्याच्यामध्ये। मला प्रत्येक कुठल्याही गोष्टीचा विसरा पडून जातो, त्यामुळे मी माझं मन हे सतत कशात ना कशात कशात ना कशात असं गुंतवून ठेवते। पूर्ण पॉझिटिव्ह राहायचा विचार करते आणि लोकरीचं विणकाम मला फार आवडतं, स्वेटर वगैरे पण मला विणायला फार आवडतं। आतापर्यंत मी भरपूर स्वेटर विणले, पण आता ही ना थोडी थोडी करा, खूप माझ्याकडे गुलगोळा झालेली होती, म्हटलं चला याचं आपण काहीतरी बनवूया। मग आता मी हा पिंपॉयसाठी रुमाल करायला घेतला, आता पूर्ण झाला का मग मी तो तुम्हाला दाखवेन। खूप सुंदर आणि छान आहे, दिसायला मस्त दिसतोय बघा, अगदी मस्त दिसते, रंगीबिरंगी वगैरे छान दिसतोय। आम्ही पूर्ण झाले का मग तुम्हाला दाखवेल पूर्ण सगळं। आज मी लोखंडाची कढई ठेवली आणि त्यात मी तेल घातलंय। आज बनवते मी पिठलं। आओ आलाय जाओ इकडे। कढीपत्ता, लसूण, आज बऱ्याच दिवसांनी
पिटलं होतं आमच्या घरात. जिरं घातलं मी. हिंग, हिरवी मिरची, आणि यात मी आता कांदा घालतो. पिठल्याची तयारीच करत होती तेवढ्याच माधुरीचा फोन आला होता. सुनबाईचा माझ्या ती बोलत होती म्हणून जरा थोडा आता वेळ झाला. बाहेर टी व्हीवर लागलंय. आई कुठे काय करते? आमचे वाडील साहेब बघतायत आता. वाडील साहेब एक पण दिवस सोडत नाही. आई कुठे काय करते? सिरियल बघायची. हे मी आता चांगलं शिजून घेते. आमच्या घरात ना आम्ही जरी दोघं जण आहोत नाही इथे, तरी पण ना मला घेरून पिठलं जास्त आवडतं. म्हणजे आपण पाण्यामध्ये पीठ वगैरे घेरून करतो ना, त्याच्यात काही वेळेला गाठी वगैरे असतात, ते पिठलं मला जास्त आवडतं खायला. आणि आमच्या वाडील साहेबांना असं पिठलं जास्त आवडतं, कोरडं. त्यांना जास्त करून कोरडं आवडतं. मला काही जास्त कोरडं आवडत नाही. आता मी बघते कसं करायचं, ते जास्त कोरडं करायचं की कमी कोरडं करायचं. हे बघ मी आता कांदा एकदम मस्त परतलाय, मस्त लालसर झालाय तो. त्यात मी आता हळद घालते. आणि त्या हे बेसन पीठ मी काढून ठेवलेलं हे घालते. यात थोडस पाणी घालते मी वाटेल. कसं असतं ना, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. कुणाला कसं आवडतं, कुणाला कसं आवडतं. माझ्या दोघं मुलांना पण मला जसं आवडतं घेरून पिठलं तसंच आवडतं. माझ्या मिनललाही तसंच आवडतं आणि निखिललाही तसंच आवडतं. आमच्या साहेबांना मात्र असं आवडतं. अगदी मस्त ते बर्फीचे तुकडे कसे होतात आपले, तसं पण असं तरी त्यांना आवडतं. तेल टाकून खायचं. कोथिंबीर घालते थोडी. लोखंडाच्या कडीत मुद्दाम केलंय, कारण चांगलं असतं लोखंडाच्या कडीमध्ये स्वयंपाक केलेला, त्यामुळे आपल्याला लोह भेटतं शरीराला. यात मी आता मीठ घालते. मिठाची मला जरा आठवण पडली होती, कारण बऱ्याच दिवसापासून मी काही स्वयंपाक एवढा करत नव्हते. मध्ये तब्येतही बिघडली होती आणि माधुरी होती. माधुरी राहिली का बहुतेक वेळा तिचा तोच प्रयत्न असतो. ती काही मला जास्त स्वयंपाकघरात येऊ देत नाही. तिचं एक असतं, आई तुम्ही आराम करा, आई तुम्ही आराम करा. हे मी आता चांगलं शिजवून घेते. बघा माझं पिठलं पण छान झालं आहे. आता हे बघा मस्त सुटलं आहे, ते चारी बाजूने पूर्ण शिजलं गेलं आहे. आता मी बाजूच्या गॅसवर पाणी ठेवले गरम करायला. मला आयुर्वेदिक औषधं घ्यायची आहे, त्यासाठी थोडं कोमट पाणी लागतं. ते मी आता घेते. चला तर मग आता मी जेवण करून घेतो. गरम गरम पिठलं, पोळी, लोणचं, पापड. लोणचं वगैरे मी काही खाणार नाही आहे, वाडीले साहेब खातील फक्त. तुमचा मी आता निरोप घेते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास नक्कीच तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा व एक एक लाईक तर नक्कीच करा. व चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा.